मित्रांनो, आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉन वर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओ मध्ये 3 दिवसानंतर म्हणजेच येत्या 1 ऑगस्ट पासून काही महत्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत की त्यांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर पडेल. जसे की पैशासंबंधीचे बँकिंग नियम व घरगुती गॅस सिलेंडर बाबतीत, तरीही आपण हे महत्वाचे नियम संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, येत्या 3 दिवसानंतर म्हणजेच 1 ऑगस्ट 2021 रविवार पासून सर्व सामान्याच्या जीवनाशी संबंधित अनेक बदल होणार आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. यामध्ये बँकिंग संबंधित LPG गॅस सिलेंडर, ATM मधून पैसे काढण्यावरील शुल्कात रिझर्व्ह बँकेने केलेली वाढ, याशिवाय नाच नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊसच्या नियमातही बदल होणार आहे. त्यामुळे पगार आणि पेन्शन आता सुट्टीच्या दिवशी खात्यामध्ये जमा होणार आहे. तर चला जाणून घेऊया काय आहेत हे महत्वपूर्ण नियम. नंबर 1, भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच RBI ने जून महिन्यातच घोषणा केली होती की राष्ट्रीय स्वयंचलित क्लिअरिंग हाऊस म्हणजे नात NACH 1 ऑगस्ट पासून आठवड्याच्या सर्व दिवसांमध्ये त्याचे कामकाज सुरू राहील. त्यामुळे आता पगारी आणि पेन्शन धारकांचे पैसे सुट्टीच्या दिवसांमध्ये पण त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. आता नंबर 2, ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी ICICI बँकेकडून रोख व्यवहार व ATM इंटरचेंज फी आणि चेकबुक शुल्कात देखील वाढ करण्यात आली आहे. ICICI बँकेचे खातेदार 1 महिन्यात फक्त आता 4 वेळा बँक खात्यातून पैसे काढू शकतील. 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास प्रत्येक व्यवहारासाठी आता 150 रुपये चार्ज आता बँकेला द्यावा लागणार आहे. आता नंबर 3, सर्वच बँकांच्या ग्राहकांसाठी म्हणजे सर्वच बँकांच्या खातेदारांसाठी ATM मधून पैसे काढण्यासाठीच्या शुल्कामध्ये म्हणजेच चार्ज मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढ केली आहे. लक्षात ठेवा, महत्वाचे म्हणजे ग्राहक आपल्या बँकेच्या ATM मधून 5 वेळा पैसे फ्री मध्ये म्हणजे मोफत काढू शकतील. मात्र 5 वेळेपेक्षा जास्त वेळा पैसे काढण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागेल. या 5 वेळा मध्ये आर्थिक आणि बिगर आर्थिक व्यवहारांचा समावेश असेल. आता RBI ने इंटरचेंज फीस मध्ये 15 रुपयाहून 17 रुपयांची वाढ केली आहे. तर नॉन इती व्यवहारांसाठी आता 5 रुपयाहून 6 रुपये एवढी वाढ करण्यात आली आहे. आता नंबर 4, 1 ऑगस्ट 2021 म्हणजे रविवार पासून घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जारी होणार आहे. दर महिन्याच्या 1 तारखेला सरकारी तेल कंपन्या LPG गॅस सिलेंडरच्या किमती निश्चित करतात म्हणजे ठरवतात. 1 ऑगस्ट पासून देशभरात स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती बदलतील. गेल्या महिन्यात घरगुती गॅस सिलेंडर 25 रुपयांनी महागले होते. कोरोना महामारी आणि सततच्या लॉकडाऊन मुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. सर्वच जनता महागाईने खूप त्रस्त आणि परेशान आहे. दर महिन्याला गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करून जनतेला मोठा झटका दिला आहे. खाद्य तेल, पेट्रोल, डिझेलच्या जोडीला घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किमतीचा पण भडका उडाला आहे. यामध्ये सर्वसामान्य जनता आता होरपळून निघत आहे. यामुळे येत्या 1 तारखेला गॅस सिलेंडरचे भाव वाढू नये ही सर्वसामान्य जनतेची सरकारकडे अपेक्षा आणि विनंती आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर का आपणास आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नातेवाईक आणि मित्रमंडळी सोबत शेअर करण्यास विसरू नका. आपण हा व्हिडिओ आपला अमूल्य आणि किमती वेळ देऊन शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.